विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात नव्या ढंगात तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404449994 आणि 8200847480. जीवन आनंद संचलित सविता आश्रमातील पदाधिकारी आणि 50 जणांच्या टीमनं मालवणची किनारपट्टी चकाचक केली आहे. मच्छी मार्केट पासून दांडी पर्यंत ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. जीवन आनंद संचलित पंडूर येथील सविता आश्रम हा लोकाश्रयावर चालवला जातो. समाजातील सर्व स्तरातून आश्रमाला देणगी मिळते, त्यामुळे आम्ही सुद्धा समाजाचं देणं लागतो. याच भावनेतून मालवण किनारपट्टीवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आल्याचं संस्थेचे संचालक संदीप परब यांनी सांगितलं. मालवण मच्छी मार्केट येथून या स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यावेळी उदय कामत, प्रसाद आंगणे, आशिष कांबळी, उदय कांबळी, भक्ती परब, सचिन सावंत यांसह आश्रमातील 50 जणांची टीम या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाली होती. नगर परिषदेच्या वतीनं कचरा उचलण्यासाठी ट्रॅक्टर देण्यात आला होता, तर नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी असणाऱ्यांना अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. ठिकाणी पंडूरचे परब यांची सविता आश्रमची टीम या स्वच्छता मोहिमेसाठी आलेली आहे आणि त्याचं संध्याकाळी एक आगळा वेगळा कार्यक्रम मालवण दैवज्ञ भवनमध्ये आहे. ती एक अनाथ मुलगी जी त्यांना मिळाली होती प्रेग्नंट, तर तिला कोणीतरी सोडून दिलं होतं आणि त्याच्यानंतर त्याने तिचं पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये तिची काळजी घेऊन तिला अपत्य झालेलं आहे आणि त्याचा आज वाढदिवस त्यांनी दैवज्ञ भवनमध्ये आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमावर सगळ्यांनी आज मी म्हणतो सविता आश्रममार्फत यांच्यावर बोलताना यांच्या मालवणला म्हणजे पंडूरला शाखा नाही आहे, तर त्यांच्या मुंबईला 4 शाखा आहेत आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टी मला ज्या फोटोग्राफ दाखवले की रस्त्यावरचे सगळे ज्यांच्या अंगात म्हणजे विडेबिडे पडलेले होते अशा लोकांची ती स्वच्छता करून किंवा स्मशानभूमीत जाऊन स्वच्छता करून अशा प्रकारचं आगळं वेगळं काम करते. ह्या कामासाठी असं सामान्य माणसांचं हे काम नाही आहे, त्याला एक वेगळं त्याला नैसर्गिक दैव त्याला स्वतःच असायला लागते उपजतून. आणि परब काकांचं खरोखरच मी यानिमित्त आभार मानतो की त्यांनी एक वेगळा आदर्श या मालवण्यासाठी दिलेला आहे, कारण त्यांनी आज कार्यक्रम करून जाऊ शकले असते पण ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यांनी असं म्हटलं की मालवणची स्वच्छता मोहीम पण घेऊया आणि त्या अनुषंगाने पाठीमागे बघत असाल तर त्याच्यामध्ये मनोरुग्ण असतील किंवा अनाथ कोण असतील, मुलं ती मुलं आहेत, व्यवहारात त्यांना सापडलेली मुलं आहेत, ही सगळी या ठिकाणी आज ठिकाणी आलेली आहेत. त्यांचे मनापासून खरोखरच कौतुक करतो. जीवन आणि संस्था संचालित सविता आश्रम पंडूरमार्फत आज मालवण किनारपट्टी स्वच्छता मोहिमेचं आम्ही आयोजन केलेलं आहे. आता माझ्यासोबत माझे सहकारी उदय कामत, प्रसाद आंगणे, आशिष कांबळे, विजय कांबळे, सचिन सावंत आणि बाकी सहकारी आहेत. माझी विशेष भक्ती परब, ज्योती आंगणे आणि सहकारी आहेत. सोबत आम्ही टोटल 50 लोकांची टीम इथे आलेली आहे. जीवन आणि संस्था संचालित सविताश्रम हा समाजातील देणगीदारांच्या मदतीमुळे चालू आहे आणि आम्ही पण समाजात देणी लागतो. या भावनातून आम्ही ही स्वच्छता मोहीम आखत असतो. गेली 2 वर्ष कोरोनामुळे आम्हाला ह्या सगळ्या उपक्रम राबवता येत नव्हतं, आता आम्ही सुरू केलेलं आहे. माझी अशी सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी जिल्ह्यातल्या या सेवाग्रामला भेट द्यावी आणि शक्यतो मदत करावी. धन्यवाद. स्वतः या प्रकल्पाला या मालवण सुंदर नगरीचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर साहेब आलेले आहेत, त्यांचे मी स्वागत आणि आभार व्यक्त करतो. त्यांनी आपली पूर्ण टीम आम्हाला मदतीसाठी आज दिली आहे, गाडी दिली आहे, खाण्याची व्यवस्था केलेली आहे. सर यांचे मी खूप आभार व्यक्त करतो, त्यांच्यामुळे हे सर्व शक्य झालेलं आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.